सांगितले. देशातील पहिली वहिली सामाजिक ऐक्य परिषद ही नवी मुंबईत होत असून पहिला मान हा आपल्याला मिळाला. देशात अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहत असून सध्या परिस्थितीत काही समाज बिघडतात, प्रवृत्ते या समाजाला विखुरण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु समाजाला विखुरू न देता एकत्र आणण्याचे काम हे सामाजिक ऐक्याच्या माध्यमातून केले जाईल. धर्म हजारो वर्ष गुण्यागोविंदाने नांदतायत. 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश असा आपला खंडप्राय देश आहे. 75 वर्ष झाली आपल्याला स्वातंत्र्य मिळवून. 1947 स्वातंत्र्य मिळालं. 1950 पर्यंत आपल्या त्या काळातील विचारवंतांनी, नेते मंडळींनी आणि समाजातील विविध घटकांनी आपलं संविधान लिहिण्यासाठी 3 वर्ष खर्ची घातली आणि त्या 3 वर्षामध्ये एक असं कॉन्क्रीट संविधान त्यांनी तयार केलं ज्याच्यावर हा देश आज गेली 75 वर्ष प्रवास करतोय. त्याचप्रमाणे आपल्या मनोगतात शरद पवार यांनी बोलताना सांगितले, एक संघ समाज आणि एक संघ राष्ट्र ही संकल्पना घेऊन काम करण्याची गरज आहे. नेहमी एकत्र असलेल्या या समाजात संघर्ष झाला हे चित्र बदलण्याची गरज आहे. देशाची तर एकत्र येत नाही तोपर्यंत समाज ओळखला जात नाही. आजच्या या युगात सुद्धा आपल्या सामाजिक एक परिषद घ्यावी लागते याची खंत वाटते असे त्यांनी सांगितले. पुण्याच्या पातळीवर देश येऊन पोहोचला. देशामध्ये विविध जाती उपजाती धर्म पुण्या गोविंदाने अनेक वर्ष नांदताय आणि आता प्राप्त परिस्थिती अशी आहे की कधी स्फोट होईल आणि तो जर स्फोट झाला तर देश विखुरला जाईल. म्हणून सामाजिक ऐक्याची गरज आहे आणि त्यासाठी म्हणूनच मी व माझ्या कार्यकारिणीने सामाजिक ऐक्य परिषदेचं आयोजन केलं. पवारसाहेब हे पुरोगामी नेते आहेत. पुरोगामी म्हटलं की एक संघ, एक विचार आणि समानता. त्याच्यामुळे साहेबांनी जे काही मुद्द्यांना हात घातला ते समानतेचे आणि ऐक्याचे मुद्दे होते असं मी म्हणेन. मी व माझ्या कार्यकारिणीने ठरवलंय की महाराष्ट्रातील 4 ठिकाणी आम्ही ही सामाजिक ऐक्य परिषद घेणार आहोत. माझी कार्यकारिणी कोणत्या शहरांमध्ये किंवा कोणत्या गावांमध्ये हे होणार आहे याच्या आखणीमध्ये आत्ता गुंतलेली आहे. हा मी असं म्हणेन की हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व घटक समाविष्ट होते, सर्व जाती समाविष्ट होते, सर्व धर्म समाविष्ट होते. आज आपण जर अगर पाहिलं तर स्टेजवर आणि स्टेजच्या बाहेर सर्व जाती धर्म आणि विविध राजकीय पक्षांची नेते मंडळी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्याच्यामुळे सामाजिक ऐक्य हे सर्वांना अपेक्षित आहे आणि आवश्यक आहे ही भावना कुठेतरी रुजलेली आहे.